लॉकडाऊन लागल्यामुळे जे गरीब लोक आहेत सगळं काम वगैरे सगळे बंद झाले, त्यामुळे त्यांच्या उपासमारीचीच वेळ आली. आणि मी ज्या एरियात राहते सिरस्पेटमध्ये तो अगदी स्लम एरिया असल्यामुळे इथे गरीब लोक जास्त आहेत, त्यामुळे आपल्याजवळ जर आहे तर आपण काही म्हणजे जास्त तर नाही करू शकत, पण आपण फुलण्या फुलाची पाकळी आपण ह्या लोकांना मदत करायला हवी. या सेवेतून आम्ही म्हणजे थोडी सेवा जनतेला सुद्धा द्यायची म्हणून आम्ही आमच्या घरासमोरच जेवणाचं एक हे ठेवलं होतं आणि तिथे रोज 300 ते 350 लोक सकाळ संध्याकाळ त्यांचं आम्ही जेवण इथे तयार करायचं. आणि त्याचप्रमाणे आज एवढं मोठं आपल्या देशावर संकट आलेलं आहे, अशा परिस्थितीत डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी आणि पोलीसवाले सुद्धा आज एवढे देवदूतासारखे काम करत आहेत, त्यामुळे आपण सुद्धा थोडं काही त्यांची मदत म्हणा किंवा आपण सुद्धा एक सेवा म्हणून आम्ही रोज इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जेवढेही पोलीस अधिकारी कर्मचारी जो स्टाफ आहे त्यांचा नाश्ता मी स्वतः आणि माझ्या दोन मुली आम्ही तिघी मिळून करायचं आणि हे स्वतः जाऊन त्यांना आम्ही नाश्ता देऊन यायचं, त्यामुळे थोडी आपण मदत एक मदत म्हणून आम्ही हे कार्य केलेलं. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये महिला आघाडीतर्फे आम्ही मास्क बनवण्याचे काम महिला आघाडीतर्फे आम्ही पूर्ण नागपूर शहरात केले, त्यामुळे आमच्या शहर अध्यक्ष अजमेराताई आणि प्रदेशाच्या महामंत्री अर्चनाताई डेंकर यांनी सुद्धा म्हणजे मास्क बनवण्याचे म्हणजे ज्या कार्यकर्त्याच्या घरी आहे आणि ज्यांची इच्छा आहे आपण काहीतरी करायची ते अशांनी मास्क बनवले, ते मास्क आम्ही आणून लोकांना ते मास्क दिले आणि सॅनिटायझरच्या बॉटल वगैरे देऊन त्यांना म्हणजे सुरक्षा कशी करायची स्वतःची त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती सुद्धा दिली. मार्च महिन्यामध्ये 24 तारखेला मोदी साहेबांनी लॉकडाऊन डिक्लेअर केला, त्या काळामध्ये एकाएकी लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यामुळं आमचं सिरसपेठ वकीलपेठ सरईपेठ हा स्लम एरिया आहे, या एरियात बरेचसा वर्ग आजूबाजूच्या एरियामध्ये घरगुती कामासाठी जाते आणि त्यांच्या ज्या ठिकाणी ते कामाला जाते त्या लोकांनी त्यांचे काम बंद करून दिले. बंद करून दिले म्हणजे ह्या कोरोनामुळं सर्व म्हणजे एकदम लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यानंतर कोरोनामुळं त्या कामगारांचे कामं सुटले आणि अशा प्रकारे त्यांच्यावर मोठं संकट उडवलं होतं. त्या पिरियडमध्ये आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तिथे घरासमोरच एक छोटंसं किचन तयार करून ज्या लोकांजवळ काहीच नाही आहे, ज्यांच्याजवळ तेल तिखट मीठ अन्नधान्य काहीच नाही आहे अशा लोकांसाठी आम्ही इथे सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाची व्यवस्था केली. त्याच्यामध्ये 350-400 कधी जास्त कधी कमी असे लोक व्हायचे, पण इथे सिरसपेठमध्ये वगैरे कोणी असं उपाशी राहिला असा भाग नाही झाला. पक्षातर्फे पण आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे पण काही टिफिनची व्यवस्था होती, तेही आम्ही एरियामध्ये वाटण्याचं काम केलं. त्यानंतर ज्या लोकांकडे गहू तांदूळ म्हणजे इतर राशन आहे पण गहू तांदूळ नाही आहे अशा लोकांना आम्ही गहू तांदूळ पण वाटण्याची मदत केली. त्याचप्रमाणे एरियामध्ये महिला आघाडीतर्फे आलेले मास्क आणि काही सॅनिटायझरचं थोडं काही होतं ते पण वाटण्याचे आम्ही काम या एरियामध्ये केलं आहे. आणि लॉकडाऊन पूर्ण होतपर्यंत जवळजवळ आम्ही हा उपक्रम आम्ही आपल्याला आम्ही चालवला आहे की याच्यामध्ये त्याचप्रमाणे आमची मुलगी सिमरन तिने पोलीसवाल्यांची सेवा करण्याची इच्छा जाहीर केली होती. तिने पण इमामवाडा पोलीस स्टेशनच्या अंदाजे 100-125 पोलीसवाल्यांच्या रोज सकाळी नाश्ता चहा दुपारी चहा रात्री 2 वाजता चहा आणि एकहीदा कोणत्याही म्हणजे रोजच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडता तिने जवळजवळ 2.5-3 महिने ही सेवा केली. या सेवेबद्दल त्यांनी आम्हाला म्हणजे ते इमामवाडा पोलीस स्टेशन एवढं खुश होऊन गेलं की त्यांनी आम्हाला चौघांनाही पोलीस स्टेशनला बोलवून एक मोठा सत्कार आमच्या त्यांनी घेतला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद केले आहे. आणि पक्षाच्या मार्गदर्शनामध्ये समोरचे अजून कार्य आमचे चालूच राहणार, पुढे आमची ही चळवळ सुरूच राहणार. त्याचप्रमाणे मी दरवर्षी पूर्ण ह्या एरियातील लोकांना रजिस्टर शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा रजिस्टर वाटण्याचे सुद्धा काम करतो आम्ही, पण यावर्षी शाळा कॉलेज सुरू होण्याचे काही अंदाज नसल्यामुळे यावेळी तो कार्यक्रम आम्ही घेत नाही. कोरोनाच्या टाईममध्ये पोलीसवाल्यांच्या इतक्या इंटेन्स ड्युटीज लागल्या होत्या आणि एस्पेशली मे महिन्यामध्ये जेव्हा इतकं ऊन तापत होतं 9 तापाचे दिवस होते, मी स्वतः ते बघितलं होतं म्हणून मी डिसाईड केलं होतं की यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे.
तर मी त्यांच्यासाठी सकाळी चहा नाश्ता संध्याकाळी चहा आणि रात्री 2 वाजता चहा घेऊन जायची पाण्याच्या बॉटल्स ठेवत होती पुलिसवाल्यांसाठी. आणि सेकंडली मग एरियामधले पण पुष्कळ लोक असे आहेत ज्यांना एकदम लॉकडाऊन झाल्यामुळे शक्य नाही होतं 2 वेळेचं जेवण, तर त्यांच्यासाठी आम्ही एक छोटंसं किचन रेडी केलं होतं आणि तिथे रोज सकाळ संध्याकाळ फ्रेश क्लीन हायजीनिक स्वयंपाक बनवून त्यांना तिथे देत होतो. माझं पहिलं इन्स्पिरेशन माझे मम्मी पप्पाच आहे ऑफकोर्स. जेव्हा माझी मम्मा लास्ट टर्ममध्ये नगरसेविका होती तेव्हा मी तिचं काम बघितलं होतं. आणि मेन म्हणजे कसं आहे ना, जेव्हा आपण कोणाचं काही काम चांगल्याने करू शकतो आणि ते लोक जेव्हा येऊन आपल्याला थँक्यू म्हणते ना, तर ती एक फिलिंग खूप छान राहते. तर तेच एक होतं की काहीतरी आपल्या लोकांसाठी करायचं आहे. मी ज्या लोकॅलिटीमध्ये राहते ते स्लम एरियाच आहे, लोक बरेचसे लोक होते लहान लहान मुलं आहे, रोज माझ्याशी येता जाताना बोलतात. त्याच मुलांसाठी मला काही करायचं होतं तर मी तो कार्यक्रम घेतला होता. मी तर इतकंच म्हणेन की लोकांनी थोडंसं अवेअर राहिलं पाहिजे. कसं आहे ना, आता हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे, कोरोनाचा वेळ सुरू आहे, तर मी पर्सनली, मी किंवा माझे फॅमिली मेंबर्स, आम्ही पर्सनली लोकांपर्यंत नाही जाऊ शकत आहोत. थोडंशा इकडे साईडलाच माझ्या एरियामध्ये कंटेनमेंट झोन पण बनलेला आहे, तर कसं प्रत्यक्षात लोकांना जाऊन भेटणं शक्य नाही आहे. तर मी ह्या मीडियाच्या तर्फे लोकांना हेच सांगेल की तुम्हाला जर काही असं इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही या आमच्या घरापर्यंत या, आम्ही तुम्हाला पाहिजे तितकं इन्फॉर्मेशन देऊ, अवेअर करू. पुष्कळशा राशनच्या दुकानातल्या स्कीम्स पण लोकांना एंडपर्यंत नाही माहीत होत्या. मग जसं जसं आमच्यापर्यंत लोक येत गेले आम्ही त्यांना सांगत गेलो, आमच्या इथे बाजूलाच राशनचं दुकान आहे, ते काका पण खूप चांगले आहे, त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली आहे. तर अशा यांनी मी लोकांना इतकंच म्हणेन की थोडंसं टचमध्ये राहा, म्हणजे आपण मोबाईलद्वारे तरी टचवर राहू शकतो. मम्मा पप्पाचा नंबर मॅक्झिमम लोकांकडे आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे, असा की आमच्याकडे नंबर नाही की काही. तर मी तेच म्हणेन की थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये राहा आमच्यासोबत, टचमध्ये राहा. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण प्रशासनावरच पॉईंट आउट नाही करू शकत ना. माझं म्हणणं इतकं आहे की थोडंसं लोकांनी अवेअर राहिलं पाहिजे. फॉरेन कंट्रीजमध्ये, स्पेनमध्ये वगैरे लोकांचा अवेअरनेसनी तिथे आज कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे. तर मी इतकंच म्हणेन की नुसतंच प्रशासन, नुसतं सरकार नगरसेवकाच्या नावाने ओरडण्यापेक्षा आपण आपल्या पर्सनल लेवलवर तरी अवेअर राहिलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग म्हटलं म्हणजे कसं, आता एरिया असा आहे की नाही म्हटलं तरी संध्याकाळी 4-5 वाजता लोक येतातच एकत्रित. आता तुम्ही या एकत्र पण थोडंसं दूर दूर उभं राहून बोला, मास्क घाला, घरी गेल्याबरोबर आधी हात सॅनिटाईज करा, फ्रेशअप व्हा, मग आपल्या फॅमिलीजवळ या. हे छोटे छोटे अवेअरनेस तर आय गेस पर्सनली सगळ्यांनी केलं पाहिजे. आय बिंग अ यंगस्टर मी इतकंच म्हणेन की जे माझ्या वयातले मुलं मुली आहे, तुम्ही स्वतः इतके अवेअर आहे. सोशल मीडिया, आज अँड्रॉइड मोबाईल असं कोणीच मुलगा मुलगी नाही आहे ज्याच्याकडे नाही आहे. अँड्रॉइड मोबाईल असल्यावर सोशल मीडिया हँडल्स प्रत्येकाचं असते. प्रत्येक सोशल मीडियावर आज कोरोना सुरू आहे, इन्क्लुडिंग यूज ऑफ सॅनिटायझर, यूज ऑफ मास्क, सोशल डिस्टन्सिंग. तर मी इतकंच म्हणेन की तुम्ही जर अवेअर होत आहे तर तुम्ही इतकंच हे करा की मी अवेअर आहे तर माझ्याकडून आणखी 5 जण अवेअर झाले पाहिजे, त्यांच्याकडून आणखी 5 जण अवेअर झाले पाहिजे. अशी जर एक चेन पण बनवली ना, आणि आपल्यामुळे इव्हन 5 पीपल कॅन मेक अ डिफरन्स. 5 लोकही जर अवेअर होत आहे ह्या याच्यात, तर आय गेस तितकं सफिशियंट आहे. तर यंगस्टर्सनी याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे. आपली पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी, मॉरल ड्युटी म्हणून तरी त्यांनी इतकं करायला पाहिजे.